नमस्कार, मी श्रेयस पांडे। सर्व प्रेक्षकांना माझा जय महाराष्ट्र। जेएम विशेष मध्ये आपले स्वागत आहे। तर सर्व प्रेक्षकांसाठी आता एक महत्त्वाची बातमी जेएम विशेष मध्ये आपल्या। मराठवाड्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या। असे असले तरी नांदेड शहरालगत असलेल्या तुप्पा गावात एका वृद्ध जोडप्याने अपार मेहनत घेऊन माळ रानावर चिकूची बाग फुलवली। 71 वर्षीय शंकरराव पाकलवाड या शेतकऱ्याने सेवानिवृत्तीनंतर 2.5 एकर जमिनीत चिकूच्या 100 रोपांची लागवड केली। माळ रानावर तेही अत्यल्प पाणी उपलब्ध असताना वयोवृद्ध जोडप्याने मेहनत घेऊन ही चिकूची बाग फुलवली। त्यासोबतच घरात लागणारा अन्न भाजीपालाही ते शेतात पिकवतात। लागवडीनंतर 4थ्या वर्षापासून चिकूचे उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली। त्यातील उत्पादनातून आम्हा जोडप्यांचा खर्च भागत असल्याचे हे दोघही अभिमानाने सांगतात। एकीकडे नापिकी आली म्हणून कोवळ्या वयात आत्महत्या करणारे शेतकरी पाहिले की अशा वृद्ध शेतकऱ्यांना पाहून आश्चर्यचकित व्हायची वेळ आली। शेती करतो इथे, फळबाग मळावर फळबाग फुलवलेली आहे, कमी पाण्यामध्ये उत्पन्न काढलेलं आहे। वर्षाला 50 ते 60 हजारात उत्पन्न मिळते। शेतकऱ्यांनी प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये भरपूर उत्पन्न मिळते। त्यांनी आत्महत्या करू नये। अल्पभूधारक शेतकरी शंकरराव पाकलवाड हे नांदेडमधील तुप्पा येथील रहिवासी आहे। त्यांची जवाहरनगर परिसरात 3 एकर शेती आहे। त्यांना 2 मुले आणि 2 मुली आहेत। त्यांनी नांदेडच्या सिडको येथील टेस्कॉम कंपनीत 30 वर्षे नोकरी करत मुलांचे शिक्षण पूर्ण केले। आज त्यांची 2ही मुले जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। मुलींचाही संसार सुरळीत सुरू आहे। मुले नोकरीला लागल्यानंतर त्यांनी कंपनी सोडली आणि गावाकडे राहू लागले। 3 एकर कोरडवाहू शेतीतून उत्पन्न कमी मिळत असल्यामुळे त्यांनी बगायती शेती करण्याचे ठरवले। यासाठी त्यांनी आपल्या शेतात 5 बोरवेल घेतल्या। त्यापैकी फक्त एका बोरवेलला 2 इंच पाणी लागले। एवढ्या कमी पाण्यावर भिजवण करणे शक्य नव्हते, त्यामुळे त्यांनी चिकूची लागवड करण्याचे ठरवले। त्यानुसार 1990 मध्ये 2.5 एकर क्षेत्रावर 100 चिकूच्या रोपांची लागवड केली। त्या झाडांना ते 1 इंच पाईपने पाणी देतात। बोरवेलवरील मोटार 4 तास बंद ठेवल्यानंतर केवळ 2 इंच पाणी जमावत। तुप्पा इथून चलत येणं, निंदण करायचं, 10,000 रुपये खर्च येत, याला आळे करायचे, झाडाला औषध मारायचं, होईल तेवढा प्रयत्न करायचा आपण, 2-3 निंदून काढायचं। मग ठिबक योजना टाकी बसलेली आहे, पाणी पूर्ण गेलं, 5 बोर मारले फेल गेले, बाकी बोर थोड्या एका बोरला पाणी असल्यामुळं पाईपलाईन बारीक नळाची करून एका एका लाईन एक एक झाड असं भिजिता आणि त्याचे उत्पन्न करून आम्ही झाड झोपिले। कमी पाण्यावर आज सुद्धा ही बाग जिवंत ठेवली आहे। लागवडीनंतर 4 वर्षांनी त्या बागेतून चिकूचे उत्पन्न मिळण्यास सुरू झाले। तेव्हापासून ते केवळ या पिकावर आपल्या पत्नीसह स्वाभिमानाने जीवन जगत आहे। मुले नोकरीला असली तरी पैसे मागण्याची गरज नाही। या बागेला सध्या वर्षाला 8 ते 10 हजार एवढा कमी खर्च लागतो, त्यामुळे आज आम्हा पती पत्नीला 3 एकर जमिनीचे उत्पन्नच संपत नाही, असं देखील हे दोघही दाम्पत्य शेतकरी सांगतात। मुले नोकरीला असली तरी आम्हाला त्यांच्या पैशाची अपेक्षा नाही, असं शंकरराव पाकलवाड मोठ्या अभिमानाने सांगतात।